शिरूरच्या मुख्य रस्त्यावर साचलेल्या पाण्यात अंघोळ करून केले आंदोलन. वाद्य वाजवत नागरिकांच्या प्रश्नाकडे वेधले लक्ष. शहरातील मुख्य रस्त्यावर साचलेल्या खड्ड्यातील गढूळ पाण्यात अंघोळ करून मनसे सैनिक सोपान मोरे यांनी लक्षवेधी आंदोलन केले आहे. गत अनेक वर्षांपासून शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यात पावसाळ्यात पाणी साचत असते. या पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत असून नगरपंचायत प्रशासनाला वेळोवेळी पाठपुरावा करून देखील त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे सोपान मोरे यांनी हे अनोखे आंदोलन केले आहे. खड्ड्याबद्दल मी 2021 पासून प्रशासनाला मी कागदोपत्री निवेदनाद्वारे चर्चेद्वारे आजपर्यंत यांना कळवित आलोय आणि कळवित राहिलेलो आहे. 3 वर्ष झाले आणि 3 वर्षाच्या अगोदर देखील या रोडला खड्डे पडलेले आहेत. हा तलाव आहे, आंघोळ केली पावलेलो देखील आहे. 3 वर्ष झालं, इतकं निर्लज्ज हे शासन आहे. ह्या शासनाचा मी इतक्या तीव्रतेत जाहीर निषेध करतो. ह्या प्रशासनाचा देखील मी जाहीर निषेध करतो. वेळोवेळी निवेदनाद्वारे आंदोलन भारतात आंदोलन करतोय समजा, पण याच्या अगोदर 3 वर्षापासून मी याला झटतोय. तर याच्याकडे कुणीही लक्ष द्यायला तयार नाही, इतके गेंड्याच्या कातड्याचे हे अधिकारी आहेत. आजपर्यंत मला वाटतं याच्या पाठीमागे देखील 5 वर्ष झालं. 2-2 टर्म आमदार होऊन जातात, 2-2 टर्म नगरसेवक निवडून जातात, नगराध्यक्ष होतात, पण तुम्हाला हे विकास पूरक म्हणजे दिसत कसं नाही? एवढ्या खड्डे तिथं जीवदान होतं, अन्नदान म्हणजे मोंढा, पलीकड गुरुज्ञान आहे, गुरुज्ञान म्हणजे शाळा आणि त्याच्या पलीकड हे आपलं पोलीस स्टेशन आहे. तर इतक्या जीवन घटक ज्या इतक्या महत्वाच्या गोष्टी आहेत, या लोकांना शाळेकडे मुलांना या लोकांना दवाखान्यात जायला इतका प्रॉब्लेम आहे. अहो हे काल परवा पाऊस झाला तर गाडी असं वाटायचं की एखादं मरत काय. कालिका देवीचे चरणी प्रार्थना करून मी देवीला विनंती करतो की माझ्या शिरूर शहरातील व ग्रामीण नागरिकांची रक्षा कर. हे इतके दलिंदर अधिकारी आहेत, इतके दलिंदर काय काय बोलावं, इतकं वाईट वाटायला लागले. तर ही जर जागतिक पातळीवर याची जर टेस्टिंग केली या नालीची, तर रोगराई होण्याची खूप दाट शक्यता आहे. ह्या नालीचा उगम झालाय पण येण नाही. आणि पोलीस स्टेशनच्या पलीकडनं यायला लाज वाटते का? लोक मरायला लागले, दुकानं आहेत, शिरूरचे लोक अक्षरशः शिरूर सोडून जायला लागले, तरी तुम्हाला लाजा वाटत नाही? तुम्ही किती निर्लज्ज आहे त्याच्यातून हे कळत आहे. खड्ड्यातून थोडासा पाऊस झालाय, ह्याच्यापेक्षा जास्त पाऊस झाला तर हे लोक मरतील. नगरपंचायतचं काम आहे, नगरपंचायत जर समजा शिरूर शहराच्या काही महामारी आली तर नगरपंचायतचं काम असतं की बाबा आपण निवडून आलेलो, लोकांनी निवडून दिलेलं आहे, लोक आपलं सांभाळायचं काम असतं. तर ह्या जर एखाद्या शहरावर बिमारी आली, महामारी आली, नगरपंचायत 1 रुपयाचं सुद्धा मदत करू शकत नाही, लोक पटापट मरतील. इथं नाली हे पाठीमागे जाऊन बघा तुम्ही, रोडला चिखला सुद्धा चालता येत नाही. इथं अतिक्रम आहे ना, येडा बाबळ्यात पलीकडे येडा बाबळ्यात साप म्हणतो येऊ का येऊ का. ही मानव वस्ती, नगरपंचायत आदेश द्यायचं काम आहे, हे येडा बाबळं काढायचं काम आहे. फारे जंगल करायला लागले का तुम्ही? जंगल राहत समजा लाजा वाटत नाही का अजिबात तुम्हाला? ढिपून साप आहे, ते ढिपून साप पलीकडे डिप्पी आहे, लाईटवर त्या येडा बाबळं चढायला लागल्यात. त्यांचं लक्ष द्यायचं काम नाही, लाईट गेली की बॉम्ब जायचं त्यांचं सांगायचं काम आहे ना. पगार घेते भुगट कुणी काम करतं का कुणाचं? तरी लाज वाटत नाही. सगळं हे जंगल झालंय टोटल. इकडे अतिक्रम आहे, अतिक्रम हटवायला पाहिजे. त्याच्यातून 2-5 रुपये येतील. दवाखाना तिकडे नेऊन ठेवलाय, किती अवघड आहे. ह्या जमिनीच्या तुकड्या पाहिजे तुम्ही शरीराचं भवितव्य इतकं धोक्यात घातलंय आणि अजून किती दिवस घालणार आहेत मला काही कळणार. अजित दादा तुम्ही म्हणता शासन आपल्या दारी, दादा शासन आपल्या दारी नाही, हो मृत्यू आपल्या दारी आहे. हे जरा बघा, नितीन गडकरी साहेब गिनीज बुकात नोंद करतात की आम्ही 100 किलोमीटर 50 किलोमीटरचा रोड काही तासाच्या आत मिनिटात आम्ही तयार करतो. पण ह्या खड्ड्याला कुठे गेला निधी? माझ्याकडचे कुठे ते निवेदन येते, कुठे ते माहितीचा अधिकार आहे मी, कुठे ते कागद, कुठे कागद फाईल, कुठे फाईल धीरे. मी याच्यात माहितीचा अधिकार आहे बघा, माहितीचा अधिकार, माहितीचा अधिकार दिलेला आहे. अधिनियम 2005 19 खालील. याच्यात पूर हानी कुठंच झालेला नाही. गेल्या 10 वर्षात दुष्काळ कुठंच झालेला नाही, तरी पूर हानीवर एक कुठंच रस्ता खराब नाही, तरी 500 लाख 400 लाख म्हणजे हे सरकारी नियमाचं कोटी म्हणता येत ना, 400 लाख 500 लाख असं म्हणतात. कितीतरी भ्रष्टाचार आहे त्याच्यात, बडे बडे अधिकारी आहेत आणि याच्यात काहीतरी खूप मोठाले नेते आहेत ह्याच्यात. माहितीचा अधिकार आहे, मग लाजा वाटत नाही का तुम्ही? गोरगरिबाचा पैसा तुम्हाला खायचा अधिकार दिला कोणी? लाजा वाटत नाही का तुम्हाला? कुठं पूर हानी आहे,
पुढे नुकसान झालंय, पुढे पावसाळा झालाय, पुढे पावसाने पुलं पडले. अहो तुम्ही पुलं पुलाचे पैसे उचलता, गुत्तेदाराकडून ते पुलं दमदाटी करून घेता आणि ते पैसे खाता, पैसे लाटता. आंबळ्याचं डोंगर किनी रोड त्याला लेअर नाही, त्याला तीन तीन चार चार थर असतात, त्याच्या नावावर दहा दहा चार चार कितीतरी 400-500 लाख रुपये उचलले तुम्ही. याचा पुरेपूर बंदोबस्त केल्याशिवाय मी थांबणार नाही. मी महाराष्ट्र सैनिक आहे, मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.